श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपिंग म्हणजेच समूह विकास योजनेचा प्रारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कालच झाला। यानिमित्त समूह विकास योजना काय आहे, त्याचा नागरिकांना कसा फायदा होईल, या अनुषंगाने आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत। श्रोते हो, ठाण्यात किसननगर इथं सुरू झालेली समूह विकास योजना ही आशिया खंडातली सर्वात मोठी समूह विकास योजना असेल आणि ती केवळ ठाण्यापुरतीच मर्यादित नसेल। अनधिकृत धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही योजना आहे। समूह विकास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन यामध्ये नेमका काय फरक आहे, ती कशी राबवणार, याविषयी माहिती देत आहेत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित सुधाकर बांगर। क्लस्टर डेव्हलपमेंट योजना याबद्दल आपण बरंच काय ऐकलं असेल। क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ज्याला मराठीमध्ये समूह विकास योजना म्हणलं जातं, याची काही दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू आहे। एकंदर झोपडपट्टी पुनर्विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असे काही तांत्रिक शब्द आपण ऐकतो, आपल्या मनामध्ये संभ्रम असतो की याचा नेमका अर्थ काय, आणि त्याचं प्रशासकीय भाषेमधला व्याख्या आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा जमिनीवरती इम्प्लिमेंटेशन होतं त्यावेळी होणारं इम्प्लिमेंटेशन, या दोन्हीमध्ये तर काही फरक राहणार नाही ना, अशा काही शंका लोकांच्या मनामध्ये येतात। एकंदर झोपडपट्टी पुनर्वसन बद्दल बऱ्यापैकी आपण ऐकलेलं असतं। झोपडपट्टी पुनर्वसन हा शब्द सुद्धा तसा पाहायला गेला तर स्वयंस्पष्ट आहे। जो स्लम एरिया किंवा झोपडपट्टी एरिया आहे त्या भागामध्ये तो एरिया ऑर्गनाइज पद्धतीने डेव्हलप व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो, असा साधारणतः त्या ढोबळ मारणे त्याचा अर्थ नाही। तसं क्लस्टर विकास योजना जर आपण म्हणलं किंवा क्लस्टर समूह विकास योजना म्हणलं तर नेमकं त्याचा अर्थ काय होईल हे थेट आपल्याला समजत नाही। सर्वप्रथम आपण झोपडपट्टी पुनर्विकास बद्दल समजून घेऊ। झोपडपट्टी पुनर्विकास योजना शासनाने सुरू करून आता बरीच वर्ष झालेली आहे आणि अनेक शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास झालेला आहे, ज्यामध्ये ज्या स्लम डिक्लेअर केलेले असतात त्या स्लम डेव्हलप इन सिटू डेव्हलप केल्या जातात आणि त्याचा पुनर्विकास करण्यासाठी प्लॉट हे खासगी जे आपले विकसक असतात त्या खासगी विकसकांच्या माध्यमातून डेव्हलप केले जातात। क्लस्टर योजना आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजना ह्याच्यामध्ये काही साम्य पण आहेत। एक साम्य म्हणजे थोडक्यात ही जी अनऑथराइज किंवा जी डेव्हलपमेंट सुनियोजित नाही असं म्हणता येईल, असा जो विकास झालेला असतो शहरांचा म्हणजे दाटीवाटीचं क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र या क्षेत्राच्या पुनर्विकासाची योजना आहे। झोपडपट्टी पुनर्विकासाचा आपण अनेक वर्षांपासून अंमलबजावणी करतोय पण तरी सुद्धा शासनाला क्लस्टर विकास योजना आणावीशी वाटली, त्याची गरज पडली, याच्यामध्ये काही मूलभूत कारणं आहेत। झोपडपट्टी पुनर्विकास करताना आपण एखादा प्लॉट आहे किंवा काही प्लॉटचा समूह यांचा विकास करतो पण तरी सुद्धा तो विकास हा तो प्लॉट किंवा प्लॉटचा समूह यांच्या पुरता मर्यादित राहतो। एखादी झोपडपट्टी जर आपण बघितली आणि संपूर्ण झोपडपट्टी किंवा अनेक झोपडपट्ट्या मिळून एकत्र असा विकास आपल्याला झोपडपट्टी पुनर्विकास मध्ये झालेला दिसत नाही। आणि जसं आपण ऑर्गनाइज डेव्हलपमेंट सुनियोजित विकास या शब्दामध्ये समजू शकतो की त्याचा अर्थ हा फक्त जे लोक हॉरिझॉन्टल स्लम मध्ये आहेत त्यांच्यासाठी एखादी इमारत उभा करून फक्त हॉरिझॉन्टल स्लम व्हर्टिकल करणे असं नव्हे, तर आपल्याला एखाद्या अनऑथराइज जो एरिया आहे किंवा दाटीवाटीचं क्षेत्र आहे त्याचा पुनर्विकास करायचा आहे तर त्या ठिकाणी त्यांना सुनियोजित अशा पद्धतीने घरं बांधून देणं तर गरजेचंच आहे, हे सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे। पण त्याच ठिकाणी तो विषय संपत नाही। एक साधं उदाहरण घ्या, बिल्डिंग जेव्हा उभ्या राहतात ते ठिकाणी फक्त काही घरं किंवा फ्लॅट्स ते विकत नाही, त्या बिल्डिंगच्या अमेनिटीज डेव्हलप केल्या जातात, ज्या अमेनिटीज त्या बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या लोकांना एक बेसिक अम्युनिटी एक बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रोव्हाइड करण्यासाठी गरजेच्या। उदाहरणार्थ त्या बिल्डिंग मध्ये ओपन स्पेस असतो, त्या बिल्डिंग मध्ये गार्डनचा एरिया असतो, त्या बिल्डिंग मध्ये काही कॉमन एरियाज असतात, उदाहरणार्थ कुठे जिम केली जाते, एखादं क्लब हाऊस केलं जातं ज्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज होतात, ओपन स्पेस मध्ये सण उत्सव समारंभ साजरे करण्यासाठीची जागा असते। या व्यतिरिक्त त्या बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे जेव्हा आपण एखाद्या परिसराचा लेआउटचा प्लान करतो त्यावेळी कन्स्ट्रक्शन साठीचे प्लॉट वगळता रस्ते शाळा रुग्णालये त्याचबरोबर जे आपल्या मलनिस्सारण वाहिन्या ह्या सगळ्यांचं जाळं आणि ह्या सुविधा देणं अपेक्षित असतं। आज ऑथोराइज डेव्हलपमेंट झालेला एरिया आणि दाटीवाटीचं क्षेत्र किंवा झोपडपट्टी एरिया याच्यामधला हा फार मोठा फरक आहे। क्लस्टर पुनर्विकास योजना कशासाठी, क्लस्टर योजनेच्या माध्यमातून फक्त घरं बांधली जातात असं नव्हे तर त्या घरांसाठी आवश्यक असणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये दिल्या जाणाऱ्या अमेनिटीज मर्यादित न राहता त्या संपूर्ण परिसरामध्ये आवश्यक असणारी इतर रिझर्वेशन उदाहरणार्थ शाळा हॉस्पिटल रस्ते
आणि रस्ते म्हणजे मोठे रस्ते, अगदी 40 मीटर रस्त्यापासून ते छोट्या रस्त्यांपर्यंत अशा पद्धतीच्या अम्युनिटीज दिल्या जातात. आणि त्यामुळं जरी झोपडपट्टी पुनर्विकास होत असला तरी सुद्धा जर एखाद्या क्षेत्राचा परिपूर्ण आपल्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचं असेल तर फक्त आपल्याला बिल्डिंग उभी करून चालणार नाही, त्या बिल्डिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अम्युनिटीज आणि त्या परिसरामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व फॅसिलिटीज आपल्याला देणं आवश्यक असतं. या कारणामुळे शासनाने समूह विकास योजना सुरू केली. नागरिकांना ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बेनिफिट होईल. एकंदर कुठलाही परिसर जर आपण बघितला तर सुनियोजित विकास जो झालेला असतो त्या परिसराचा एकंदर आवाका त्या क्षेत्रामधून जाताना आजूबाजूला आपल्याला जे दिसतं आणि त्याच्या तुलना तुम्ही दाटीवाटीच्या क्षेत्रामध्ये करा किंवा झोपडपट्टीमध्ये करा आणि त्या क्षेत्रातून आजूबाजूला जो परिसर आपल्याला दिसतो हा मूलभूत फरक आहे. लोकांना चांगल्या लिव्हिंग कंडिशन प्रोव्हाइड करणं त्यासाठी त्या संपूर्ण परिसराचा विकास होणं आवश्यक असतं आणि तो मूलभूत उद्देश आपल्याला क्लस्टर पुनर्विकास योजनेमध्ये दिसून येतो. श्रोते हो, सध्या पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडलेत. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून निधी उभा करून ते मार्गी लावण्यासाठी सरकार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. समूह विकास योजनेतून पहिल्या टप्प्यात 1500 हेक्टर क्षेत्रात सर्व सुविधांनी युक्त 10,000 घरकुलांची उभारणी केली जाणार आहे. आज लाखो लोकांना हक्काचं घर हवंय. मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरांचाही समूह विकास योजनेत समावेश केलाय हे विशेष. याविषयी अधिक माहिती देत आहेत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित सुधाकर बांगर. समूह विकास योजना ठाण्यामध्ये अंमलबजावणी करण्याचं ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात झाली. जरी आज रोजी शुभारंभ झालेला दिसत असला तरी या संपूर्ण प्रक्रियेचा मागच्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा होता. योजना म्हणून राज्यासाठी ही नवीन अनेक तांत्रिक बाबी होत्या. धोरण निश्चित झाल्यानंतर सुद्धा त्या धोरणाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका होत्या की ऑथोराइज बिल्डिंग असतील तर कसं, मग आम्हाला क्लस्टरमध्ये गेल्यामुळे फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. आणि ह्या प्रक्रियेमधून बरंच काही मंथन होऊन जे धोरण फायनल करण्यात आलं त्यानुसार जेव्हा आपण अनऑथोराइज बिल्डिंगचा डेव्हलपमेंट तर करत आहोत क्लस्टरच्या माध्यमातून, त्याचवेळी जर ऑथोराइज बिल्डिंग या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली तर त्यांचं त्यामध्ये कुठलंही नुकसान होता कामा नये. प्लस ऑथोराइज बिल्डिंग वरती योजना थोपवली जाता कामा नये. त्यांना योजनेमध्ये समाविष्ट व्हायचं की नाही याची चॉईस दिली जाईल आणि जर त्यांना योजनेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर फायदा वाटत असेल आणि त्यांनी तसा ऑप्शन दिला तरच त्यांना योजनेमध्ये समाविष्ट केलं जावं. अदरवाईज त्यांना स्वतःचा पुनर्विकास स्वतंत्र पद्धतीने करायचा असेल तर त्याचीही मुभा दिली जावी असा निर्णय घेण्यात आला. आणि ह्या सगळ्या मंथनातून क्लस्टर योजना पूर्ण होऊन आता ठाण्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आपण ठाण्यामध्ये पाहतो की फार मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे दाटीवाटीच्या वस्तीमध्ये आणि झोपडपट्टीमध्ये राहतात. अगदी आकडेवारीच्या शब्दात बोलायचं झालं तर 50% जवळपास लोकसंख्या ठाण्याची जी आहे ती झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या क्षेत्रामध्ये राहते आणि या सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाच्या ज्या सुविधा आहेत ज्या आपल्याला शहर नियोजनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटतात, एक बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गॅरंटी करतील त्या देणं गरजेचं होतं. या दृष्टिकोनातून ठाण्यामध्ये क्लस्टर अंमलबजावणी करण्याचं ठरलं. क्लस्टर योजनेचा जेव्हा आपण प्लॅनिंग करतो त्यावेळी शहराचं मधले वेगवेगळे क्लस्टर निवडले जातात ज्या ठिकाणी ही योजना अंमलबजावणी करायची. थोडे तांत्रिक शब्द आहेत ज्याला अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट म्हणलं जातं, URP असं त्याचं संक्षिप्त नाव आहे. हे अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट म्हणजे क्लस्टरचं एक शहरामधलं वेगवेगळे मोठे युनिट. असे ठाणे शहरामध्ये 45 URP आयडेंटिफाय करण्यात आलेली आहेत, म्हणजे 45 भाग आहेत शहरातले ज्या ठिकाणी क्लस्टरची अंमलबजावणी होणार आहे. आणि ह्या 45 भागांमधल्या प्रत्येक भागाचा काही छोटे छोटे भाग आहेत ज्याला URC म्हणलं जातं, अर्बन रिजनल क्लस्टर असं त्याचं नाव आहे. आणि ह्या इंडिव्हिज्युअल युनिट क्लस्टर योजनेचा आपल्याला URC असं म्हणता येईल. म्हणजे ह्या 45 भाग जे होते त्याच्यामध्ये काही छोटे छोटे भाग आहेत आणि एकावेळी एक किंवा अनेक भाग अशा पद्धतीने ह्या योजनेचा विकास केला जातो. ह्या 45 URP पैकी 6 URP आहेत जे पहिल्या टप्प्यामध्ये विकासासाठी घेतलेले आहेत आणि त्या URP पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पैकी किसन नगरमध्ये आता प्रत्यक्ष आपण अंमलबजावणी सुरू झालेली पाहिली. किसन नगरच्या सोबत आता पुढे लोकमान्य नगर URP आहे आणि कोपरी आहे ज्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू होईल, त्यानंतर हजोरी, टेकडी बंगला या ठिकाणी सुद्धा ह्याची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला दिसून येईल. एकंदर हे 6 क्लस्टर जरी आपण प्रायोरिटीवरती घेतले असले तरी टप्प्याटप्प्याने ही योजना हे जे आपले 45 क्लस्टर होते URP होते ह्या 45 क्लस्टरमध्ये ह्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. ठाण्यामध्ये जर क्लस्टरची अंमलबजावणी सुरू झाली तरी सुद्धा योजनेची निर्मिती जरी ठाण्याच्या पार्श्वभूमीवर झाली असली तरी आज झोपडपट्टी क्षेत्र हे जवळपास सर्व शहरांमध्ये आहे. दुर्दैवाने शहरामध्ये ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढ होत राहिली त्यांना ऑर्गनाईज पद्धतीने हाऊसिंग अवेलेबल करून देणं
शक्य झालं नाही व्यवस्थेला, आणि त्या कारणामुळे झोपडपट्टी वाढत गेली. आता क्लस्टरच्या माध्यमातून त्याला पुनर्विकास करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे. जेव्हा झोपडपट्टी क्षेत्रासाठी एखादी इमारत बांधली जाते त्यावेळी बऱ्याच वेळी त्या लोकांना तात्पुरतं कुठेतरी शिफ्ट केलं जातं आणि त्या मोकळ्या होणाऱ्या जमिनीवरती इमारत बांधली जाते आणि मग ट्रान्झिट कॅम्पमधनं लोक मूळ इमारतीमध्ये येतात. किसन नगरमध्ये जी अंमलबजावणी चालू आहे याचा फायदा असा झाला, किसन नगरच्या त्या वसाहतीच्या आजूबाजूला काही रिकामे प्लॉट होते आणि ते रिकामे प्लॉट क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्या ठिकाणी आता बिल्डिंगचं बांधकाम सुरू झालंय आणि त्यामुळे नागरिकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 घरं बांधली जात आहेत. ती घरं पूर्ण झाली की पहिल्यांदा त्या ठिकाणी 10,000 घरं शिफ्ट होतील आणि त्यानंतर जो मोकळा स्पेस होईल त्या ठिकाणी पुढच्या टप्प्याचं बांधकाम सुरू केलं जाईल. सो इतर शहरांमध्ये सुद्धा जी क्लस्टरची अंमलबजावणी होईल, उदाहरणार्थ मुंबईसाठी नुकतंच मंत्रिमंडळाने एक धोरण जाहीर केलं आणि त्यामध्ये मुंबईसाठी क्लस्टर योजना आणली, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अंमलबजावणी होईल ते सांगितलं, त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो. आणि जर क्लस्टरच्या आजूबाजूला ओपन प्लॉट असतील तर त्या ठिकाणी थेट नागरिकांना आपण बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी घरं देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्याचं किसन नगरचं जे क्लस्टर आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी ही सिडको आहे आणि सिडको ही शासनाची संस्था असल्यामुळे त्यांनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून इथं आलेले आहेत. पुढच्या क्लस्टरसाठी अगेन शासनाची दुसरी एक संस्था आहे महाप्रीत, ती अंमलबजावणी यंत्रणा आहे. पण संपूर्ण क्लस्टर काही शासनाच्या यंत्रणेच्या माध्यमातूनच विकसित व्हायला पाहिजे असं नव्हे. अल्टिमेटली जर आपल्याला राज्यातील सर्व शहरांमध्ये किंवा ऍटलीस्ट मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये सर्व शहरांमध्ये क्लस्टरची अंमलबजावणी करायची असेल तर ह्याच्यामध्ये खासगी गुंतवणूक आली तरच हे शक्य होणार आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये ही योजना यशस्वी व्हावी यासाठी खासगी विकसक जे आहेत किंवा खासगी गुंतवणूकदार आहेत त्यांनी ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी अशी परिस्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि याच कारणामुळे मुंबईसाठी जी मंत्रिमंडळाने क्लस्टर योजना जाहीर केली त्यामध्ये खासगी विकासकांना काही इन्सेंटिव्ह जाहीर केलेले आहेत की जर आपण क्लस्टरमध्ये गुंतवणूक करायला तयार असाल तर तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस जे असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सूट राहील की स्टॅम्प ड्युटी आहे त्याच्यामध्ये सूट राहील अशा पद्धतीने जाहीर करण्यात आली. सो अल्टिमेटली जर खासगी विकसक त्यामध्ये आले त्यांनी आपला पैसा टाकला तर एकंदर ही योजना फिजिबल होईल. त्याचा स्केल छोटा न राहता संपूर्ण क्षेत्र आपल्याला विकसित करणं शक्य होईल आणि खऱ्या अर्थाने त्याचवेळी आपल्याला संपूर्ण म्हणजे आता ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर आपले 45 युआरपी मिळून 1500 हेक्टर पेक्षा जास्त एरिया, 1500 हेक्टर एरिया जर पुनर्वसित करायचा असेल आपल्याला तर ते अगदी किरकोळ बाब नाही आणि ते फक्त शासनाच्याच पैशाने शक्य होणार नाही, त्यासाठी खासगी गुंतवणूक पण गरजेची आहे आणि त्या कारणास्तव ही योजना खासगी गुंतवणूक मिळेल यासाठी फिजिबिलिटी वाढावी म्हणून इन्सेंटिव्हच्या माध्यमातून अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने धोरणामध्ये असे बदल केलेले आहेत. सो ठाण्याच्या सोबत राज्यात इतर ठिकाणी सुद्धा याची अंमलबजावणी डेफिनेटली शक्य आहे, रादर व्हायला पाहिजे. आणि शासनाकडनं सुद्धा आता जसं मुंबईसाठी धोरण आणलं त्या पद्धतीने बाकी शहरांमध्ये सुद्धा अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाईल असं एकंदर चित्र आहे. श्रोते हो, रोटी कपडा मकान या जीवनावश्यक गरजा, यापैकी रोटी आणि कपडा या दोन्ही गोष्टी काम करणाऱ्या हातांना मुंबई आणि उपनगरात सर्वांना सहजतेनं मिळतात. प्रश्न आहे तो घराचा. सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा घराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. केंद्र सरकारकडूनही सर्वांना घरकुल मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना देशात सर्वत्र राबवली जाते. राज्य सरकारनं आता समूह विकास योजना आणून लोकांना स्वमालकीचं हक्काचं घरकुल देण्याच्या कामाला प्रारंभ केलाय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निवेदन राजश्री आगाशे.